आज इंडिपेंडन्स सेलिब्रेट करताना आपण काय सेलिब्रेट केलं पाहिजे आहे? तर आपण आज सेलिब्रेट राजकीय स्वातंत्र्य सेलिब्रेट करत असू, तर आपण राजकीय स्वातंत्र्य कशा प्रकारचं सेलिब्रेट करत असू, तर मी आज माझी राजकीय विचार राजकीय मत मांडताना मला स्वातंत्र्य आहे असं वाटलं पाहिजे. मला कुणाचं दडपण दबाव नाही अशा मुक्त स्वातंत्र्याचा विचाराचा अवलंब करत असेल तर मी स्वतंत्र आहे असं मला म्हणता येतं. जर मी सामाजिक स्वातंत्र्य बोलत असेल तर समाजात कुठल्याही प्रकारची जात धर्म वर्ग भेदभाव अस्पृश्यता गैरवागणूक नीच ऊच असा कुठलाच भेद नाही असं मला वाटत असेल तर मी सामाजिक स्वतंत्रता आहे. आज मला किमान नोकरी लागत असेल, किमान व्यवसाय करता येत असेल, किमान रोजगार उपलब्ध होत असेल तर मी आर्थिक स्वतंत्र आहे. आज आमच्या देशात आर्थिक स्वातंत्र्य आहे असं म्हणता येतं. जर आमच्या देशामध्ये पर्यावरणीय दृष्टिकोनातून कुठेही प्रदूषण नाही, कुठेही अस्वच्छता नाही, कुठेही ऑक्सिजनची कमतरता नाही, कुठेही कार्बन डायऑक्साइड वाढत नाही असं दिसत असेल तर आमच्याकडे पर्यावरणीय स्वातंत्र्य आहे. जर मला माझ्या संस्कृतीचा अभिमान ठेवून माझ्या संस्कृतीप्रमाणे मला जगता येतं, मी इतरांच्या संस्कृतीचा अपमान करत नाही, इतरांच्या संस्कृतीला धक्का पोहोचवत नाही आणि सर्व प्रकारची संस्कृती स्वाभिमानानं सौंदर्यानं या समाजात जगत असेल तर सांस्कृतिक स्वातंत्र्य आहे. मी कुठल्याही प्रकारची जात पात आणि अस्पृश्यता मानत नाही तर मी माझ्या जातीबद्दल माझ्या धर्माबद्दल स्वतंत्र आहे असा अर्थ निघतो. माझ्या कुटुंबामध्ये मला जे करायचं आहे जसं करायचं आहे मला माझ्या कुटुंबाच्या योग्य त्या स्वातंत्र्यासह मला जगता येत आहे तर माझ्याकडे कौटुंबिक स्वातंत्र्य आहे. मला जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण घेण्याची क्षमता आहे, शिक्षण घेण्याची उपलब्धता आहे, शिक्षण घेण्याची सुविधा आहे, शिक्षण घेण्याची योग्य संधी आहे असं वातावरण आहे तर शैक्षणिक स्वातंत्र्य आहे. मला कुणावर तरी विश्वास ठेवण्याचा किंवा कुणावर तरी विश्वास न ठेवण्याचा सुद्धा स्वातंत्र्य आहे तर खऱ्या अर्थानं आपल्या देशात स्वातंत्र्य आहे. म्हणजे समाज असो व्यक्ती असो की देश असो प्रत्येकाला विश्वास बिलीव ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे, श्रद्धा ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे. मग जिथं श्रद्धा ठेवता येते तिथं ठेवता आली पाहिजे, विश्वास व्यक्त करता आला पाहिजे, अविश्वासही व्यक्त करता आला पाहिजे, ते स्वीकार करण्याचा आणि अस्वीकार करण्याचंही स्वातंत्र्य असलं पाहिजे. स्वातंत्र्याचा परमोच्च बिंदू म्हणजे काय आहे तर ज्याला जे होकार म्हणायचं आहे ते होकार देण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि ज्याला जे नकार म्हणायचं आहे त्याला ते नकार देण्याचंही स्वातंत्र्य आहे. आणि असं जो कोणी होकार देतो किंवा नकार देतो ते स्वीकार करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो स्वातंत्र्य देतो असं त्याला म्हणता येतं. तुम्ही नकार दिलात आणि ते मी स्वीकार करायला तयार नाही तर मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो असं म्हणता येत नाही. मी तुम्हाला फक्त एवढं बोलत असेल की तुम्हाला सगळ्यांना मुक्त स्वातंत्र्य आहे, वाटेल ते करा. पण जेव्हा तुम्ही नकार बोलाल की नाही सर तुम्ही असं बोलताय ते चुकीचं आहे आणि जर ते मी स्वीकार करत नसेल तर मी रिअलमध्ये स्वातंत्र्य देत नाही. स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे? आपल्या आजूबाजूच्या सर्व लोक समाज व्यक्ती यांनी केलेला स्वीकार आणि यांनी केलेला नकार स्वीकार करण्याची ताकद ज्या समाजात ज्या देशात आहे तिथं स्वातंत्र्य असं म्हणता येतं. मग ते कधी विचाराचं आहे, ते कधी कर्तृत्वाचं आहे, कधी भावनेचं आहे, कधी माणसाचं आहे, कधी माणुसकीचं आहे, कधी वर्तणुकीचं आहे तर कधी तुम्हाला तुमचं मत मांडण्याचं आहे. पण स्वातंत्र्याचा अर्थ अमर्याद मुक्तता नसते, प्रत्येक स्वातंत्र्याला मर्यादेची एक किनार असते, प्रत्येक स्वातंत्र्याला एक मर्यादेची किनार असते आणि मर्यादेच्या किनारेच्या आतच स्वातंत्र्य परमोच्च उपभोगता येतं.
जर त्या स्वातंत्र्याला कुठली मर्यादाच नसेल तर त्याला स्वातंत्र्य आहे असं म्हणता येतच नाही. म्हणून जगात तो देश आणि तो समाज सर्वोच्च ठरलाय ज्या समाज व देशामध्ये मर्यादेसह स्वातंत्र्य उपलब्ध करून दिलेलं आहे. अधिक मर्यादा स्वातंत्र्य नाही, नगण्य मर्यादा तेही स्वातंत्र्य नाही, योग्य मर्यादा योग्य स्वातंत्र्य आहे. म्हणून स्वातंत्र्य आहे पण ते समानतेचं हवं, स्वातंत्र्य आहे ते बंधुतेचं हवं, खरं तर स्वातंत्र्य हवं ते जीवितांचं. याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याचा ट्रँगल सांगितलेला आहे. स्वातंत्र्य समतेशिवाय असेल तर शून्य आहे, स्वातंत्र्य जीविताशिवाय असेल तरी शून्य आहे, अमर्याद जीविताचा अधिकार आहे पण स्वातंत्र्य नाही किंवा कमी आहे उपयोगाचं नाही, समता भरपूर आहे पण स्वातंत्र्याच्या शिवाय आहे उपयोगाची नाही. म्हणून आर्टिकल 14 नुसार समतेचा, आर्टिकल 19 नुसार स्वातंत्र्याचा, आर्टिकल 21 नुसार जीविताचा, ह्या तीन स्वातंत्र्याचा ट्रँगल ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोल्डन ट्रँगल बोललेला आहे, हा सुवर्ण त्रिकोण, हा सुवर्ण त्रिकोणच आहे जो प्रत्येकाच्या अधिकाराची स्वातंत्र्याची सर्वोच्च बिंदू सर्वोच्च भूमिका दर्शवतो. म्हणून या समाजात या देशात स्वातंत्र्य असलं पाहिजे ते आता कशा प्रकारचं विचाराचं विश्वासाचं वाचनाचं विचार मत व्यक्त करण्याचं कामाचं स्वभावाचं वर्तणुकीचं सामाजिकतेचं आर्थिकतेचं भौगोलिकतेचं शैक्षणिकतेचं पर्यावरणाचं संस्कृतीचं जाती धर्माचं तर ते स्वातंत्र्य आहे. आज स्वातंत्र्याची खरी कल्पना आधुनिक जगामध्ये भारताच्या बाबतीमध्ये हीच आहे, ती सर्वसमावेशक आहे. पण हे स्वातंत्र्य निश्चित मर्यादेसह आहे ते स्वातंत्र्य आहे जे सर्वोच्च आहे. या स्वातंत्र्याची कल्पना या निमित्ताने होते. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकबार आहेत आणि आपण सगळेजण त्या योग्य आणि सर्वोच्च स्वातंत्र्याची कल्पना करतोय ज्या दिशेत आपल्याला द्यायचं आहे. इथं आज तुम्हाला